महामहिम राज्यपाल म्हणून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले आणि आमच्या उत्साहात उदाहरण आहे. हा दुसऱ्या दिवसा असं कुटुंब धक्का मेळपाक गेलो त्यांना आम्ही सांगितलं ह्या इन्स्टिट्युशनचं सभासद जो केन्नाच जनरल बॉडी मिटींग चुकयलो असलो आणि दर मिटींगेक त्याच्या मौलिक सूचना असल्या तो सभासद या देशातल्या एका राष्ट्र राज्याचो गव्हर्नर जाता ही अभिमानाची गोष्ट असा आणि तुझो केन्ना तरी वेळ येऊचो आणि संस्थेतर्फे तुमचं गौरव करतो. त्यामुळे एका फातरात हमें देवेंद्रजी के स्कूल संस्थे धरलो आणि राजेंद्र बाबाचं सरकार करण्याचं योग आयलो. त्यामुळे एका पक्षान दोन एका पात्रान दोन पक्षी पक्षी बोलूया ना दोन आणि आम्ही बोलूया एक हिमाचल प्रदेशचे महामहिम राज्यपाल राजेंद्रजी यांचं गौरव महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींच्या हस्ते जाता. या सोहळ्यात आमच्या बरोबर राज्याचे ह्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत असत, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक असत, वनवासी कल्याण आश्रमाचे गोयचे मार्गदर्शक प्राध्यापक दत्ता नाईक असत, अन्य अधिक आमचे स्थानिक आमदार दयानंद सोपटे असत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बाप सदानंद दारावडे असत, खंयच्याय योगाक दुग्ध शर्कर योग म्हणतात पण हो दुग्ध आणि शर्कर इतक्या पुरतो उरूंक ना, दूध आणि साखरे पुरतो उरूंक ना, तातून धवे पडला तातून म्हणतात हा तरी किती उलयतलो हो प्रश्न म्हाका पडटा. कारण राजेंद्र जन्मापासून तो हिमाचल प्रदेश गव्हर्नर पर्यंत सगळो प्रवास सांगलो. पण हांव एक दोन तीन गजाली म्हणजे फक्त फोकस करता आणि गोयच्या तरणाट्यांनी या देशाच्या युवकांनी तांच्या जीवनातल्यान प्रेरणा घेवची अशी म्हाका निश्चितच दिसता. तितूर करून खास गजाल तुम्ही सांगप जाल्यार हांव मुद्दा म्हणून म्हणटलो नाणीवाडीच्या काळात आपल्या वडिलांच्या बरोबर 3 महिने या स्वतंत्र गोयात स्वतंत्र भारतात तुरुंगात रावप आणि खबर असताना या आणीबाणीच्या आंदोलनात हांवें वांटो घेतल्या उपरांत हांव भितर पडटलोच, माझ्या शिक्षणांत खंड पडटलो आणि तेन्ना तांकां स्वप्नय पडूंक नाशिल्लें म्हाका केन्ना तरी तिकेट मेळचें आनी हांव आमदार जातलो आनी राज्यपाल जातलो म्हणून. हे सगळें आसतना सुद्दां त्या आणीबाणीच्या आंदोलनात संघाच्या त्या आंदोलनात तांच्यांनी भाग घेतलो फक्त आणि फक्त देशा खातीर गोंया खातीर. हे खूप महत्वाचे आशिले कारण फुडें किती आसतले हे त्यांना खबर नसताना सुद्धा 3 महिने आंदोलन ज्या कैदेक हांवें कित्याक म्हटले स्वतंत्र सैनिकांनी खंय भोगल्या ती कदाचित म्हणजे पारतंत्र्यात आसतली, देश स्वतंत्र जावनातलो गोंय स्वतंत्र जावनातलो या स्वतंत्र गोंयात 1978 तांच्यांनी कैद भोगलेली आसा ती महत्वाची आसा. आणि ऐन त्यांच्या तारुण्यात म्हाका दिसता राजेंद्र हे त्यांना कदाचित 20-21 वर्षांचे असतले हाज्या वयर त्यांची एज आसचे ना, 20-21 म्हणजे कॉलेजीक सेकंड इयराक काय फर्स्ट इयराक तरी शिकताले. 3 महिने तांचे वडील दादा आले कारण 1 वर्ष त्या कैदीत उरले हो त्यांचं राज्य देशामध्ये आल्यानंतर एक सगळ्यात मोठा बदल त्यांनी हा केला की खऱ्या अर्थाने जे डिझर्विंग लोक आहेत ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केली आहे तपस्या केली आहे अशा लोकांना निवडून निवडून राष्ट्रपतींच्या माध्यमातून
अशी मंडळी ही चांगल्या पदावर गेली पाहिजे, त्यातनं त्या पदाला न्याय देऊन त्या पदाची उंची ते वाढवतील, त्या पदाची ते गरिमा वाढवतील, अशा प्रकारच्या विचारानं मोदीजींनी माणसं निवडली. आणि त्यातनं आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद केला पाहिजे की माननीय राष्ट्रपतींच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लाडके राजेंद्रजी आर्लेकर यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं. आणि आज त्यांचा सत्कार करण्याची संधी ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. मी खरोखर त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ईश्वराला प्रार्थना देखील करतो की जबरदस्त जीवन त्यांनी या ठिकाणी जगलं आहे. हा जो काही एक राष्ट्रीय बाण्याने ओतप्रोत अशा प्रकारचं त्यांचं जे जीवन आहे आणि जे कार्य त्यांनी हातामध्ये घेतलं आहे, अशाच प्रकारे त्यांच्या हातानं भविष्यातही घडो आणि ज्या पदावर ते आहेत त्या पदाची उंची निश्चितच ते वाढवतील. आणि तशा प्रकारच्या शुभेच्छा आज आपण त्यांना देऊया. एका सभासदाचं आणि एका सदस्याचं सत्कार गौरव हवा असे म्हणणार किंवा गौरव सोहळा असा म्हणतो तो एक आनंद सोहळा असा. आम्ही सगळेजण एकमेकात मिळतात आणि व आनंद व्यक्त करतात. जी युक्ती जाहीर जात करत राजाने पण एक दुर्भाग म्हणजे कुरियर एक फॉर्म आणि मागे आज तो योग आहे. मला खूप आनंद असा की या सगळ्या प्रसंगाच्या वेळा तुम्ही या माझ्या कामाची दखल घेतली. या संस्थेचा हा सभासद असा हावे हे लक्षात पडलेलं असा. आम्ही खूप जण सभासद असे सभासद असा मनोरय आशिल्लो दत्ता असा आम्ही सगळे जण असं बसले खूप जण असतात संजय वालकर असत मी असे सगळे जण आम्ही सगळे याचे सभासद असत. पण आम्ही सभासद असा कर्तृत्ववान असा तो लक्ष्मीकांत असा या सगळ्या कॉलेज पळोवपाक मेळटा. केवळ ल्हान शाळा अशें न्ही त्या सगळ्या माध्यमांतल्यान ताणें जें केल्लें काम आणि हांव तांचो एक सहकारी अशें म्हणून हांगासर आसा. म्हजो म्हाका खबर आसा हांगासर उलोवपी आसात तांकां सगळे म्हजे हात सत्कार आसले कारण बरेंच उलोवचें पडटा. आमी आजचे सत्कार मुक्ती तसेच पार्सेकर सर हांव सगळ्याच संघाचे काम करताले आणि एक दीस असो आयलो की हे काम करता करता आमकां सांगले की फायद्यान तुम्ही हे काम करपाचे ना फायद्यान तुम्ही दुसरे काम करपाचे दुसरे काम म्हणजे खंयचे दुसरे काम म्हणजे भारतीय जनता पक्षाचे काम तुम्ही फायद्यान करपाक पण अशें कितें आमी खंयच आमचे तकलेक सुद्दां हो खंय तरी राजकारणी जातूं किंवा राजकारणा हो विचार सुद्दां नाशिल्लो. परंतु देशाचे कित्याक काय तरी ज्या ज्या जाग्यार कमी हे ते संघ आपले हे सगळे करतालो आणि त्याच माध्यमातून आपल्या तिघांची एकच बाब म्हणजे पार्सेकर सर राजेंद्र बाब आणि हा तिघांची या कामाची जबाबदारी मोठा प्रश्न येतो आमच्या समोर. परंतु कसे कर माझ्या त्यावेळेचेर पार्सेकर सरपंच असे म्हणून खबर ना हा सरपंच एकटोच असलो बाकी सगळ्या खबर आहे तुम्हाला की असे सगळे हातूंच्यान सगळे येताले की पोराणे पडायचे कालचे पोचे ते राजकारण विक्री करताले. तर काही गोष्टी आम्ही ऐकून घेतल्यो आणि काम सुरू केले आणि ह्या कामाचो केंद्रबिंदू इतरशी आम्ही पार्सेकर सराकडे घराकडे आसताले. आम्ही राजेंद्र हांव सगळे मिळून आम्ही येताले एक एक रात दोन रात राहू फुडले सगळी कामाची आखणी करप त्या पद्दतीन कोणाक वचून किती करपाची आखणी करता आणि हळूहळू हे काम करता करता